आज काय स्पेशल मग? आज मिसळ पाव. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी बनवली होती मस्त मिसळ पावचा बेत. अर्थात मस्त पावसाळा आहे, काहीतरी छान असं गरमागरम खाण्याची इच्छा होते, तर मी आज मस्त मिसळपाव बनवलेला आहे. अगदी मस्त. आपण रेस्टॉरंटला जातो किंवा मिसळपाव एखाद्या फेमस मिसळपावच्या रेस्टॉरंटमध्ये जातो, तर इथे जशी डिश असते, तिथे जशी थाळी असते मिसळची, तशीच मी आज बनवलेली आहे. तर इथे मी मस्त मोड आलेली मटकी घेतली, छान वॉश करून घेतली आणि हळद मिठाच्या पाण्यात मी त्याला 1 ते 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेणार आहे. तर इथे मसाल्यासाठी मी कांदा छान चिरून घेतला, त्याच्यानंतर खोबरंही किसून घेतलं. साधारण 1 मोठा कांदा किंवा 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून ते मस्त मी ब्राऊन होईपर्यंत छान परतणार आहे. तर आपला कांदा परततो तोपर्यंत आपण खडे मसाले घेऊया. तर इथे 1 इंच दालचिनीचा तुकडा, 6 ते 7 लवंगा, 1/2 छोटा चमचा जिरं, 1/2 छोटा चमचा तीळ आणि 1 चमचा मी धने घेतलेले आहेत. त्यासोबतच 1 लाल मिरची घेतलेली आहे. तर आता आपण इथे मसाल्यासाठीच मी कोथिंबीर घेतली, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं आलं घेतलं. त्यानंतर आपल्याला 1 टोमॅटोही लागणार आहे, तर मी टोमॅटोही छान चिरून घेतला. आता कांदा परतला गेल्यानंतर तो काढून घेतला मी आणि त्याच तव्यावरती 1 टोमॅटो आणि जो आपण खोबरं किसलेलं होतं तेही छान परतवून घ्यायचं आहे. अगदी लो फ्लेमवरती हे छान परतवून घ्यायचं, त्याच्याने आपला मसाला अगदी मस्त होतो. तर हे परतला गेल्यानंतर ते मी एका डिशमध्ये काढून ठेवणार थंड होण्यासाठी आणि त्याच तव्यावरती आपले खडे मसाले जे आहेत ते छान भाजून घेणार आहे. अगदी गॅस बंद केला मी आणि गॅस बंद असताना ते भाजून घेतले. ते छान थंड झाल्यानंतर त्याची छान पावडर करून घ्यायची. हा मसाल्याने आपलं जो मिसळ असते ती अगदी टेस्टी होते, तुम्ही बघू शकता. आणि पहिले मसाला बारीक करून घ्यायचा, खड्या मसाला, आणि त्यानंतर आपलं जे कांदा टोमॅटोचं मिश्रण आहे ते त्याच्यात टाकायचं आणि अगदी थोडं पाणी टाकून हे मस्त ग्राइंड करून घ्यायचं. अगदी मस्त असा मसाला बारीक झाला पाहिजे. तर आपला मसाला रेडी आहे आणि आपली उसळ छान शिजली आहे. फक्त 1 शिट्टी मी काढली आणि उसळ मस्त झालेली आहे, जास्ती शिजवायचीही नाही. त्यामधली मी थोडीशी उसळ जी आहे मटकी ती काढून ठेवलेली आहे. आणि आता मी कढईमध्ये तेल घेतलं 2 चमचे आणि त्यामध्ये मस्त मी कढीपत्ता टाकला, छान तो मस्त तळून घेतला आणि त्यानंतर आपला जो मसाला आहे तो त्याच्यात घालायचा आहे. आणि हा मसाला मस्त लो फ्लेमवरती छान परतवायचा आहे. जितका मसाला परतला जाणार तितकी आपली मिसळ मस्त टेस्टी होणार. तर मी मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घेतला. त्यानंतर त्याच्यात घातलं 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला. तर जास्ती मसाले घालायचे नाहीत. आणि त्यासोबतच मी थोडं मीठही घातलं, कारण की आपण उसळ शिजवतानाही त्याच्यात मीठ घातलेलं म्हणून मी थोडंच घातलं. त्यानंतर मी इथे पापडही भाजून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला मिसळची थाळी बनवायची आहे. तर छानपैकी मी अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच पापड छान भाजून घेतला आणि तो रोल करून घेतला. आणि आपले जो मसाला आहे तो मस्त परतला गेला आहे. त्यामध्ये मी आपली जी मटकी होती शिजवलेली तीही घातली आणि थोडंसं पाणी घातलं. आणि आता ही मस्तपैकी याला उकळी काढून घ्यायची. तर इथे मी थोडीशी वरनं कोथिंबीर घातली आणि आपली जी मिसळ आहे ती रेडी आहे. आता प्लेटिंगसाठी मी मस्तपैकी 1 मोठी ताट घेतलेलं आहे, त्याच्यात मस्त कांदा ठेवला, लिंबू, दही, त्याच्यानंतर आपण जी मटकी काढून ठेवलेली होती शिजवलेली ती घेतली, थोडंसं फरसाण, पापड, त्याच्यानंतर वरची जी तरी असते तीही मी एका छोट्या वाटीत दिलेली आहे. आणि त्यानंतर आपले मस्त एका डिशमध्ये मी मिसळ दिलेली आहे. रिसेंटलीच मी गुलाबजामही केले होते, तर एक स्वीट डिश म्हणून, डिझर्ट म्हणून मी तेही छान प्लेटमध्ये दिलेले आहेत. आणि त्यासोबतच अगदी मस्त फ्रेश असे पाव आणि वरतून मी थोडीशी कोथिंबीरही घालणार आहे, जी टेस्टलाही छान लागते आणि दिसायलाही छान दिसते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. त्यासोबतच मिसळची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.